चेक रे मेला कैमेरा हो शीतलिंगा कार्टून घेतला होता तुला कसं काय माहित काय शीतलिंगा कॅमेरा काढून घेतलेला ते मला कुठं काय माहिती पण तू कसं बंजायल्यासारखं करतोय हो का पण कॅमेरा का काढून घेतला तुझा तुझी लय मोठी स्टोरी अरे तू तर आला होतास का नाही शीतलचे फोटो काढत होतो आपण हा त्याच काय अरे ते फोटो शीतलच्या घरातल्यांनी पार्लर साठी काढलेले नव्हते काय तिच्या लग्नासाठी काढलेले होते अरे बापरे मग काय पवारांच्या घरात राडाच झाला ना राव मला जावं लागलं भांडणं सोडवायला घरी तू गेलास भांडणं सोडवायला मग मानलं बाबा तुला आणि मग शीतलने कॅमेरा का काढून घेतला तुझा काढून म्हणजे असा हातात बघायला घेतला होता असं होय काय बोलणार ना तुला ती कशाला बोलती मला मला वाटलं तू लग्नाचे फोटो काढले ना तिच्या म्हणलं हे काढल्यावर काहीतरी बोलली असेल तसं बोलली की आधी सांगितलं असतं लग्नाचे फोटो काढायचे तर मनाची तयारी झाली असती जरा चांगले फोटो आले असते पण तू फोटो काढलेत म्हणलं एक नंबरच येणार आणि तुला माहितीये आपण काय लेवलचा फोटोग्राफर आहे खरंय खरंय तू हेच म्हणून ना तू होतास म्हणून हा कॅमेरा वाचलाय नाहीतर कॅमेराची इट्टीच केली असती शीतलीनं आणि शीतलीच्या नादाला लागू नको बरं का मी कशाला तिच्या नादी लागतोय तिच्या घरातल्यांनीच मला बोलवलेलं परत फोटो काढायला गेलं तर काळजी घे मी कशाला जातोय का म्हणजे आता फोटो काढून झालेत ना आणि त्या फोटोवर तिला एक नंबर स्थळ येतील मग बघू आता कसली स्थळ येतात चल येऊ का हो काय राहुल शेठ काय चाललंय अयो मामा तुम्ही आज इकडे कस आलोय सहज म्हटलं दाढी करावी तुझ्याकडनं माझ्याकडे वय वय जरा वाढलीये तू लय भारी करतोस असं ऐकलं म्हटलं तुझ्याकडे जावं मी लयच भारी दाढी करतो बसा रावल्या आज एकटा तरी आजा नाही आला वय आला होता की मग अशी गेला असेल रानात वय रावल्या आजच काय चाललंय रे सध्या काय नाही निवांतच ऐकते नाही म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना ह्याला कसला प्रॉब्लेम तुम्हाला काही म्हणला काय नाही नाही तस नाही आपलं तुला माहित असत म्हणून विचारलं नाही नाही काहीच नाही प्रॉब्लेम सगळं ओके आहे की नाही तुमच्या दोस्तात काय चाललंय ते आम्हाला कळत नाही आणि काय प्रॉब्लेम असला तर आजा पण सांगत नाही तू तसं करू नको तू सांगत जा बर का होय होय हा पुढे काय ठरवलंय तुम्ही दोघांनी माझ काय हाई दुकान सांभाळणार मी आणि आजच काय होतोय की भरती अरे तुम्हा आजकालच्या पोरांना काय करायचं काय नाही करायचं हे चांगलं कळतय आमच्या काळात असं नव्हतं घरचे म्हणाल तीच पूर्व दिशा होती आम्ही काय सांगितलं ते पटत नाही तुम्हाला तुमचे निर्णय तुम्हीच घेताय अरे ही झालं कामाच लग्नाचं असं करू नका म्हणजे झालं नाहीतर ती बी आम्हाला न सांगता ठरवाल नाही नाही असं कस काय सांगावं बाबा बघून ठेवली असली एखादी तर बघायची झाली तर तशी बघता येईलच की पण मामा मला सूट होणारी कुणीतरी पाहिजे का नाही अरे तुला सूट होणारी पोरगी लाखातच एक असणार बघ
होय पण आजच काय त्यानं बघून ठेवली का नाही एखादी? नाही त्याच कुठं काय नाही नाही तस काय असेल तर सांगा, म्हणजे लिंबू आम्हाला धरायचा आहे काय नाही तर काय? पण तुम्ही काय एवढं विचारताय? अरे तस नाही आपलं असंच विचारलं. अरे तुमच्या वयात माझं लग्न झालं होतं आणि जेडीबी झाली होती. तेव्हा लय फास्ट काम होत. आता कस निवांत असते सगळं मामा. पण तू निवांत हात चालवू नकोस, तू पटापटा दाढी उरक. तुम्ही निवांत बसा, अशी गुटून दाढी करतो तुमची कि मामी तुमच्या इम्प्रेस झाली पाहिजे. कर कर दाढी कर बाबा. हा इकडे हा हा स्माइल प्लीज. इकडे कॅमेरा बघू. काय करतोय? दिसत नाही का कॅमेरा पेटवतोय? अहो पण का फोटो कुठे आहेत चितलचे काढलेले? अहो माझ्याकडे नाहीत. आयुष्य पण माझ्याकडे नाहीत. कुठे गेले? काढलेले ना? काढलेले पण चितल घेऊन गेली. अरे कुठेतरी शेव केले असतीलच ना भैया. शेव नाही देव. दॅट इज दॅट. दाखव कुठे सेव्ह केले होते. अहो शीतलनं डिलीट मारले. पाव आई शप्प सांगतोय शीतलनं डिलीट केले. पाव आई रक्त शप्प सांगतोय शीतलनं डिलीट केले. वाटले सांगा विचारा नेलं की नाही शीतलनं डिलीट केलं की नाही. आता एक काम करायचं. हो बोला की भैया साहेब, तुम्ही म्हणाल ती काम करतो. गुड. आपल्या ऑफिसचा माहितीये का ऍड्रेस? हो माहितीये. मग तिथं शीतलचे फोटो आणून द्यायचे आणि कॅमेरा घेऊन जायचा. आव पण भैया साहेब काढूया फोटो आपण. कोणी आहे का घरात? सुमन नीलम आहे की पुष्पा? कोण कुठे दिसत नाही? कुठे गेला सगळ्याजणी? अगं आहेत की सगळी? कोण कुठे दिसत ना? मला वाटलं बाहेर गेला का काय म्हणून विचारलं. अगं नाही नाही बाहेर कुठं जातोय? अगं घरातच एवढी कामं पडलेत ती चावरावर चालली सगळी. बरं फोटो काढलं का शीतलचं? काढलं की थांब दाखवते बस की. असलं कसलं फोटो काढलं? असलं कसलं म्हणजे? पारलंकेची पारवती करून टाकलं तिला. दागिने घालायचे नाहीत वय? अगं घातलं होतं की पण तुमच्या अजिंक्यनं सगळं दागिनं काढायला सांगितलं. अजिंक्यनी? अगं तो म्हणला की मला काही एवढं बटबटीत मेकअप आणि दागिन्यातली पोरगी आवडणार नाही. त्यांना आवडणार नाही म्हणजे? अगं म्हणजे त्याच्यासारख्या आजकालच्या पोरांना असली पोरगी आवडणार नाही असं म्हणायचं होतं त्याला. आणि मग त्यानं सांगितलं म्हणून मग आम्ही मेकअप कमी केला आणि दागिनं पण काढून टाकलं. पण ते कसे आले होते इथं? अगं काय झालं, आम्ही अंगणात फोटो काढत होतो आणि त्या दुकानात काय तर सामान घ्यायला आलता. त्यानं बघितलं आणि मग तो म्हणला की हे काय चांगलं दिसत नाही. त्यांना काय माहिती काय चांगलं दिसतंय काय नाही. अगं तर तो एवढं सांगत होता मग म्हणलं सांगू देत. आता असले फोटो दाखवायचे वय? दागिने असते म्हणजे कसं मग? आता आता असू द्या. हाय हॅप काम भागू. आता लवकरात लवकर तेवढं चांगलं स्थळ आण म्हणजे झालं. तुम्ही काय काळजी करू नका. आता असं स्थळ काढते ना
की तुम्ही एका पायावर पुरगी द्यायला तयार व्हायला पाहिजे. असं झालं तर देवच पावला म्हणायचा. तुम्हाला देव पावलाच पाहिजे. शिटलीचं लवकरात लवकर लगीन झालंच पाहिजे म्हणजे अजिंक्य सुटतील. पण मला एक कळलं नाही, दर यायला अजिंक्य कस काय मधीच येत्यात? काय ग पुष्पा, कसला विचार करते? हे बघ, हा बायोडेटा बघ नीट आहे का? बायोडेटा वाचायची गरज नाही, मी आता लागते कामाला. येऊ का? पावले विके गेल्यापासून चुकलं सारखं वाटतंय का? होईल का? मला बी तसंच वाटतंय. तेवला सकाळ सकाळी दुकानात यायचा, टाइमपास तरी व्हायचा, आम्ही दोघ पुढी सोडवायचो. आता ते बी नाही. तुला विके कसं लागतं दिवस काढायला? तू काय कोणाला पकडून टाइमपास करशील? असू दे. हो आज्या, तुला एक लका सांगायचं राहिलं की. काय? आज मी कुणाची दाढी केली माहितीये का? तुझ्या मामाची केली. मामा? कधी? तू सकाळी गेल्या. अरे पण मामा काल तर तुझ्याकडे दाढी करायला. का मजी? अरे मामा बाहेर दाढी करतच नाही. आणि त्यात तर तुझ्याकडे कसं आलं तर काय कळणार का? होय काय कळून मजी. राहुल नाम है मेरा, मेरे दाढी के चर्चे गाव गाव में है. आणि हो मामा पण हेच म्हणत होता. आणि अजून काय म्हणत होता? म्हणत होता की तुम्ही तुमच्या मनाला आवडल ते करताय, तस उद्या लगीन बी तुमच्या पसंतीनं करू नका. आणि म्हणत होता की तुला कोणी पुरगी आवडते का? काय? हो तू काय सांगितलं? सांगितलं की आवडत्या म्हणून. खोपला कसा दिसला का तू? लाका मी सांगीन का? मी किती खुपिया माणूस आहे. मी सांगितलं की त्याला पुरींच नाही आर्मीच याड आहे. नशीब काय तर उगाच पचकला असतास ना, डोक्याला ताप केला असत माझ्या. आज्या अरे मामाला का तुला लय भारी मिळालाय. मला म्हणत होता की आज्याला कुठली पुरगी आवडत असेल तर सांग, कारण शेवटी लिंबू मीच धरणार आहे. माझं मामाला का त्या बाबतीत एक नंबर. कधीच माझ्या मनाविरुद्ध करत नसतो, जी का असेल ते मला सांगतोच. काके, तुम्हाला लय आनंद होत असेल ना माझं लग्न होणार त्याचा? होय तर. म्हणजे माझं लग्न झाल्यावर मी गेल्यावर बी तुम्ही असेच आनंदी राहणार? अगं असं थोडीच होणार आहे, तुझी तर लय आठवण येईल बघ. मला तर ना एखाद दिवस तुम्ही घर सोडून नवऱ्याच्या घरी जाणार आहेस ना, या विचारानं जीव घाबरायला होतोय बघ. तरी बी लग्न लावून द्यायचंय माझं. असं बोलू नकोस बर का? तुला ना कसं समजावं हीच कळत नाही बघ. हे बघ आता तुला जबाबदारीनं वागायला पाहिजे बर का? जबाबदारीनं? हा. म्हणजे? म्हणजे आता पोरकटपणा बंद करायचा, गावात आता जास्त फिरायचं नाही आणि पोरांशी पण जास्त बोलायचं नाही. का? अग आता लग्नाचं बघायचं म्हणजे पोरच्या जातीला ह्या गोष्टी जपाव्याच लागतात. काके का माझ्या लग्नाच्या माग लागलाय? अरे बाळा आता तुझं लग्नाचं वय झालं, लवकर लग्न झालं म्हणजे बरं असतंय. काय बरं असतंय? तुम्हाला त्रास होतोय ना माझा? तुझा कसला त्रास? काय त्रास बिरास होत नाही मग? अगं मुलीला लग्न करून स्वतःच्या घरी जावंच लागत.
स्वतःच्या घरी म्हणजे हे घर माझं नाही वय अग तुझंच आहे की इतकं फरक करून टाकलंस वय मला नाही ग मला तसं नव्हतं म्हणायचं अग लग्न म्हणजे आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो मला नाही करायचं लग्न मला इथंच राहायचं तुमच्या बरोबर अग असं म्हणून कस चालू नाही तर काय आई तुम्ही सगळे मला सारखं सांगता असं करू नको तस कर असं वागू नको तस वाग मग उगाच लग्नासाठी मी कशाला बदलायचं मी जशी आहे तशी चालणार नाही वय कुणाला हे बघ लग्नाआधी माझी पण अशीच मत होती पण तुझ्या काका बरोबर माझं लग्न झालं आणि मी बदललेच की अगं लग्नानंतर पूर्वीला दोन घर जोडायचे असतात एक कासर आणि एक माही एखाद्या घरात जेव्हा मुलगी जन्मली ती ना तेव्हा ती लक्ष्मीच्या पावलानं त्या घरात आनंद घेऊन येते आणि तोच आनंद घेऊन ती सासरी जाते आणि तेव्हा ती त्या घरची लक्ष्मी होती आणि तिच्या पावलानं त्या घरात सुख शांती आणि ऐश्वर येत मुलगीचं आयुष्य मुलगीच राहतच नाही ग ते ना संपूर्ण घराच होत म्हणून मुलगीला बदलावं लागत तिच्या घरासाठी तिच्या माणसांसाठी पण असं होऊ शकणार नाही का की मी कायम तुमच्या सोबतच राहीन अग होईल की तुझ्या नवऱ्यांना घर जावयच करून घ्यायला लागेल बघ नाहीतर या गावातच तुझं लग्न लावून द्यायला लागेल मग तू बोलतीस ना तसंच व्हायला पाहिजे मी कायम तुमच्या बरोबरच राहायला पाहिजे तुझी इच्छा असेल ना तसंच होईल बघ